नमस्ते मित्रांनो, आज आपण नवीन इंग्रजीचा घटक शिकणार आहोत, सॉल्विंग पझल्स विथ गिवन क्ल्यूज। तुम्हाला काही क्ल्यूज दिले जातील, त्याच्यावरून तुम्ही दिलेलं पझल, दिलेलं कोड सोडवायचं आहे। याच्यासाठी मुलांनो, तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ माहित पाहिजे, फ्लावर्स नेम पाठ पाहिजे, ग्रेन्स म्हणजे धान्य, ॲनिमल्स नेम पाठ पाहिजे, त्याचे स्पेलिंग पाठांतर पाहिजे, बर्ड्स नेम पाठ पाहिजे, किचनमधल्या वेगवेगळ्या वस्तू असतील, आपल्या शाळेतल्या वर्गातल्या वेगवेगळ्या वस्तू असतील, दप्तरातल्या वस्तू असतील, वेगवेगळे पदार्थ असतील, ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे त्यांचं स्पेलिंग माहीत असलं पाहिजे, त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे। आणि या सगळ्या शब्दांची यादी आपण मार्गदर्शिकेमध्ये, आपली जी बोलकी मार्गदर्शिका आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि ते जरूर पाठ करायचं आहे। ते जर पाठ असेल तर आपणाला अशी पझल सोडवणं सोपं जातं। आता बघूया इथं काय पझल दिलंय। कम्प्लीट द ग्रीड, म्हणजे हे जे कोड आहे, ऑफ ग्रेन्स, धान्यांची नावं आहेत। ग्रेन म्हणजे धान्य, ह्याचा अर्थ नाही समजला की इथे सापडणार नाही। बाय चुझिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स, की प्रॉपर अल्फाबेट इथं कोणती भरली पाहिजेत, म्हणजे तुमचं हे कोड अर्थपूर्ण, म्हणजे ते जे पझल आहे त्यातले सगळ्या शब्दांचे अर्थ मिळतील। बघा आता जी आर ए, ग्रेन म्हणलं की लगेच आठवलं पाहिजे, जी आर ए एम, ग्रॅम म्हणजे पहिलं काय, ग्रॅम हे दुसरं अक्षर झालं। आता पी ई ए, वटाणा एक नंबरला। आता आर आय सी ई, राईस, म्हणजे तुम्हाला एक नंबरला काय पाहिजे, ई पाहिजे, दोन नंबरला एम पाहिजे, तीन नंबरला आय पाहिजे, चार नंबरला सी पाहिजे, हाच ऑप्शन बरोबर आहे। हे कसं मला पटकन जमलं, तर माझे ग्रेन्स धान्यांची नावं माझी पाठ होती म्हणून। जर असं पाठांतर नसेल तर आपल्याला हे पझल सोडवता येणार नाही आणि आपले दोन मार्क जातील, आणि म्हणून स्पेलिंग पाठांतर करणं गरजेचं आहे। आता पुढचं बघा, आय एम टू लेटर वर्ड, मी दोन अक्षरी आहे। इथं पर्यायात बघितलं तर हा पहिला बाद झाला। आय एम अ फॉर्म ऑफ टू बी, टू बीचं रूप आहे, म्हणजे इथं एम इज ही दोन टू बीची आहे। मग आय नेव्हर कम आफ्टर आय, मी आय नंतर कधीच येत नाही, म्हणजे इज हा ऑप्शन बरोबर आहे, कारण आयच्या पुढे यम येतो। म्हणजे असे जे पझल असतात त्यातल्या एका एका ओळीचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि पर्याय बाद करून त्याचं उत्तर काढायचं। त्याच्यासाठी इथले अर्थ माहीत पाहिजे, टू बीची रूप माहीत पाहिजे, वर्ब माहीत पाहिजे, ऍडजेक्टिव, नाउन, हे सगळ्या गोष्टी माहीत असतील तर आपणाला असे पझल सोडवता येतील। आता हे बघा, माय फीट स्टे वॉर्म, माझं म्हणजे माझा पायथा जो आहे, पायाजवळ मी उबदार आहे, वॉर्म म्हणजे उबदार, पण माझा माथा मात्र थंड आहे। पायाजवळ उबदार आहे, माथा मात्र थंड आहे। नो वन कॅन मूव मी, मला कोणीही हलवू शकत नाही। आय एम जस्ट ओल्ड, म्हणजे मी खूप जुना आहे, म्हणजे हे कोण आहे, तर हे आपल्या तिसरीच्या पुस्तकातलं हे पझल आहे। हे कोण बोलतंय, तर हे माउंटन बोलते, पर्वत। बघा बरं, पर्वताशी जुळतंय का हे, पर्वत असा म्हणतो माझ्या पायथ्याशी उबदार असतं, तर उंचावर गेल्यावर थंड असतं, मला कोणीही हलवू शकत नाही, आणि मी खूप जुना आहे, म्हणजे हे सगळं माउंटेनशी जुळतं। अशा प्रकारचे पझल आपल्या बोलक्या मार्गदर्शिकेमध्ये 100 दिलेले आहेत, आणि अशा प्रकारचे पझल जर सोडवले तर नक्की तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ कळतील, वाक्यांचे अर्थ समजतील, इंग्लिशही तुमचं सुधारेल, आणि म्हणून जरूर असे जास्तीत जास्त पझल सोडवा। आपण आता इथे व्हिडिओ केला, याच्यामध्ये सगळे वेळेस पझल्स आपण इथे घेऊ शकत नाही। उदाहरणादाखल तुम्हाला इथे दिले की विचार कसा करायचा, अर्थ कसा लावायचा, एका एका ओळीवरून पर्याय कसा बाद करायचा, हे आपण इथे शिकलेलो आहोत। जरूर मार्गदर्शिकेमधले सगळे पझल तुम्ही सोडवा। या व्हिडिओच्या खाली टेस्ट दिलेली आहे,
ती सुद्धा जरूर सोडवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि काही अडचण वाटल्यास खाली दिलेल्या फोनवर जरूर संपर्क करा. धन्यवाद.